सातपुड्यातील काठी गावात कोरोना लसीकरण महोत्सव, 400 पेक्षा अधिक व्यक्तींचं लसीकरण. अक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागात कोरोना लसीकरण मोहिमेने वेग घेतलाय. ग्रामीण भागातील नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काटी येथे झालेल्या लसीकरण शिबिरात एकाच दिवशी 400 पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. जिल्हा परिषद सदस्य सी के पाडवी यांच्यासह युनिसेफ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रशासनाच्या सहकार्यानं या शिबिराचं आयोजन केलंय. नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप उभारण्यात आलाय. नोंदणी करताना मोबाईलच्या नेटवर्कच्या समस्येवर मात करीत शिक्षक आणि आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांनी मंडपापासून 1.5 किलोमीटर दूर नेटवर्क असलेल्या जागी टेबल मांडून नागरिकांची नोंदणी केली. मंडपाच्या जागी आधार कार्ड तपासणी, नोंदणी तपासणी आणि माहिती देण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आलं होतं. लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी परिसरातील गावातील काही प्रतिनिधींनी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील याच ठिकाणी लस घेतले. नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी लसीकरणाच्या ठिकाणी सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आलाय. शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना लसीकरणाचं महत्व आणि कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचना समजावून सांगत होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री पाडवी म्हणाले, सर्वांना देण्यात येणारी लस एक सारखी आहे. बाहेरील जिल्ह्यात किंवा राज्यात रोजगारासाठी जाताना लसीकरण महत्वाचं ठरणार आहे. आपण स्वतः रांगेत उभं राहून इतर नागरिकांनी लस घेतल्यावर तीच लस घेतली आहे. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असल्यानं कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं. यावेळी गट विकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे, युनिसेफ तालुका समन्वयक जितेंद्र वळवी, मोलगीचे पोलीस निरीक्षक धनराज निळे, उपअभियंता भरत पटले, सरपंच स्नेह पाडवी, ग्रामसेवक नरोत्तम बिराडे, डॉक्टर कुलदीप ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य मीराबाई वळवी, सामाजिक कार्यकर्त्या तसेच सागर पाडवी आदी उपस्थित होते. लसीकरण शिबिर आयोजनासाठी आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, युनिसेफ प्रतिनिधी, ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले तर उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना धन्यवाद दिलं असून शिबिर यशस्वी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केले. प्रतिनिधी ईश्वर मराठेसह ए व्ही माझा नंदुरबार.